छोट्या गाड्या मोटरसायकली टाइमपास तो होईल आहे डीपी प्लॅन मध्ये तो 25 मीटर रस्ता जो आहे त्याला आपण आज लगेच मी ठरवलं तर चालू करू शकत नाही. त्याच्यासाठी ती जागा आपल्याला ऍक्विजिशन करावं लागेल. ती ऍक्विजिशन केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा पैशांचा मोबदला द्यावा लागेल. त्याच्यानंतर तो रस्ता रेकॉर्डला घ्यावा लागेल. तो रेकॉर्ड मध्ये आल्यानंतर निधी उपलब्ध आहे. नेमकी नगरपालिकेची हद्द कुठपर्यंत आहे या सगळ्या बाजू माझ्या मते ते सगळं जारगाव शिवाय तिकडे नगरपालिकेची हद्द आहे. पण 25 मीटरचा डीपी प्लॅन आपला तयार आहे. त्या डीपी प्लॅनच्या मध्ये ती जमीन आपण अधिग्रहित करून त्या रस्त्याला सुरुवात करण्यासाठी मला असं वाटतं की किमान वर्षभराचा आपला वेळ झाला. तत्पूर्वी माननीय प्रांत साहेबांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्ट केला. माझं बोलणं करून दिलं. आता त्यांचं असं म्हणणं आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं की जिथे आपला पुणे आहे पत्ता त्या पुण्यापासून आणखी 5 मीटर जागा रेल्वेची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला तुम्ही आज खरं म्हणजे जे ज्या काही तीव्रतेने संपूर्ण गाळण तारखेडा जाळगावची सरपंच आहे हे जे काही सगळेजण इथं आलेले आहे ही खरंच तीव्रता आहे. त्या तीव्रतेनुसार मला असं वाटतं की आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करून जर का त्यांची 5 मीटर जागा आता अस्तित्वात असेल तर आपण टेम्पररी तिथे आपल्याला रस्ता करून तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे मी करेन. दुसरा एक विषय असा आहे की तो तारखेडा सालोवा रस्त्यावर मी 35 लाख रुपये टाकलेले पण मला असं वाटतं की आपण काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही. एक महिन्याभराच्या आत आपल्याला हा रेल्वेचा रस्ता जर 5 मीटर असेल त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे की रेकॉर्डला मला मी कॉन्फिडेंटली सांगतो की आमचा 5 मीटर रस्ता जागा अजून आहे. जर ती जागा अस्तित्वात असेल तर मग आपल्याला काही लागत नाही. मग ते 1 किलोमीटर रस्त्यासाठी 5 मीटरचा म्हणजे जवळपास 16-17 फूट तो येऊन जातो. 16-17 फुटामध्ये 2 गाड्या सहज पास होतील एवढं तर तो रस्ता मला वाटतं येईल. आता त्याच्यामध्ये जर का तो रस्ता अस्तित्वात असेल तर आपण टेम्पररी 5-50 लाखाची व्यवस्था करून तो 1 किलोमीटर रस्ता आपल्याला कसा करून घेता येईल. 1.5 किलोमीटर अंतर आहे. 4 किलोमीटरमध्ये आपल्याला जी अडचण आहे ती फक्त तारखेड्याकडच्या टर्निंग पर्यंत पूर्ण 5 किलोमीटर तारखेडा ठीक आहे. तर जे काय असो तो 4 असो 10 जो काय रस्ता आहे ते 5 मीटरमध्ये आपण तो तात्काळ त्याला मार्गी लावू. आम्ही आजच प्रांत साहेब त्यांना आता रेल्वे अधिकाऱ्यांना तुमच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ ते स्वतःचं पत्र तयार करून त्या रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवतील. बाबा याला आता तुम्हाला अडथळा नाही. आपण रेल्वेच्या कामाला थांबवू शकत नाही थांबवणार नाही आपली ती मानसिकता पण नाही. पण आता त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करायचा आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी की जर त्यांच्यावरती ती 5 मीटर जागा असेल एनओसी द्यावी. ती एनओसी दिल्याबरोबर मी राज्य सरकारकडून बांधकाम विभागाकडून जो काही पैसा आहे त्याला लागणार 2-5 किलोमीटर 6 किलोमीटर जी काही लागली त्याच्यासाठी आपण तात्काळ निधी मंजूर करून 1-2 महिन्याच्या आत त्याला आपल्याला कसा मार्ग लावतोय. नक्की तुम्हाला त्रास होणार आहे यात काही शंका नाही आहे.
तो आपण मार्गी लावून एवढी पाहिजे मी आमदार या नात्याने आपल्याला सगळ्यांना देतो. आपण मागच्या मला वाटतं महिन्या दोन महिन्यापासूनच जधीपासून आपल्याला एक चावूल लागली त्या दिवसापासूनच आपण कामाला लागलेलो होतो. त्या हिशोबाने आपण रेल्वेशी बोलणं चालू होतं. आत्ताचे बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना देखील आपण लेखी पत्र या रस्त्याच्या संदर्भात दिलेलं आहे. दुसरं एक माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील 25/7 जसा आवाजी उल्लेख केला तर 25/7 जसं आपण मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं त्याच पद्धतीचं पत्र माननीय बांधकाम मंत्री महोदयांना पण दिलेलं आहे. आता हे पत्र देण्याचा उद्देश असा आहे जरी आज आपला रस्ता तिथे अस्तित्वात नसला तरी जो आपला टीपी प्लॅन तयार होता दर 15-20 वर्षांनी आपल्यावाला तालुक्याचा किंवा शहराचा टीपी प्लॅन तयार होतो आणि त्या टीपी प्लॅनमध्ये थेट आपल्या रेल्वे ब्रिजपासून तर तारखेड्यापर्यंत 25 मीटरचा ऑलरेडी टीपी प्लॅन तयार झालेला आहे. पण तो टीपी प्लॅन तयार करताना आज अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नेमक्या तरतुदी काय हे मला आज सांगता येणार. शहरातली जी तरतूद आहे ती शहरातली तरतूद अशी असते की डीपी प्लॅन आपल्याला ताब्यात घेताना नगरपालिका ही त्याला आर्थिक सहाय्य त्या शेतकऱ्याला केलं जातं. त्याला फक्त MSI वाढवून दिला जातो. MSI जे काही त्याच्यावर असेल त्याच्या बाबतीतली जी किंमत आहे त्याच्या MSIच्या माध्यमातून किंवा नगरपालिकेच्या किंवा गव्हर्नमेंटच्या जे काही बांधकामामध्ये त्याला दिली मिळते एवढाच फक्त त्याच्या विषय नवीन रस्त्यासाठी लागूनच त्याला लागूनच नवीन रस्त्यासाठी अधिग्रहण करण्याचे आदेश व्हावेत. परंतु आप्पासाहेब वाटत त्यांच्या याच्यात सांगतीलच आणि तसं पांडा साहेबांनाही अधिग्रहण त्यांच्याकडे असतं आणि तहसीलदार साहेब म्हणून आम्ही आज सर्व आजचा हा जो तुमचं मीडिया पत्रकार या सर्वांनी मिळून म्हणजे आमचा प्रश्न लावून धरावा आणि हा प्रश्न सोडवण्यात यावा. कारण एवढं मोठं गाव आणि आमचे गाव लहान नाही फार मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे आणि फार बाजारपेठला कनेक्टेड आहेत. तर ह्या सर्व लोकांचं साहेब आणि आप्पासाहेब या सर्व लोकांचा प्रश्न अगदी जिवाळाचा आहे. रस्ता म्हटलं की रस्ता नसतं तर बाकी काही दिवशी आणि आम्हाला आता बऱ्यापैकी चांगल्या रस्त्याची सवय होऊन गेली होती आणि आता डायरेक्ट बंद होतोय म्हणून सर्वांनी सहानुभूती करून विचार करावा. आप्पासाहेबांना विनंती करतो, तुम्हाला विनंती करतो, तहसीलदार साहेबांना विनंती करतो, आमच्या सर्व गावाचे सरपंच आणि सर्व पदाधिकारी ग्रामस्थिती आलेले आहेत, पत्रकारांनाही विनंती करतो की जरा रेटून लावून धरा म्हणजे आमच्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं. आमचे आदरणीय आप्पासाहेब म्हणजे आमचीच श्रद्धा असल्यामुळे तर आम्हाला जास्त अपेक्षा आहे की आप्पांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर आणि यंत्रणा तुम्ही राबवल्यानंतर लवकरात लवकर आमचा प्रश्न सुटावा अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो.